सुस्वागतम बालमित्रांनो, सुस्वागतम गोष्टीचा शनिवार, इयत्ता तिसरी चौथी। गोष्टीचं नाव मुंगी आणि मुगाचा दाणा। सौजन्य प्रथम बुक्स, लेखक सर्वेंद्र विक्रम, चित्रकार शुभश्री माथुर, अनुवाद केला आहे जुई कुलकर्णी यांनी। अतिशय कमी कालावधीमध्ये राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुत्य असा हा उपक्रम गोष्टीचा शनिवार। मी रवींद्र जंगम गोष्टीचं सादरीकरण करीत आहे। गोष्ट शेवटपर्यंत पहा, चित्रांचे निरीक्षण करा, वाक्यांचे वाचन करा, तुमच्या मित्रांना ही गोष्ट सांगा। जर या अगोदर माझ्या रवींद्र जंगम या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गोष्टीच्या शेवटी जरूर सबस्क्राईब करा। बालमित्रांनो, एका छोट्या मुंगीचा प्रत्येक दिवस लहान मोठ्या संकटांनी भरलेला असतो। इतकी इवलीशी असूनही ती प्रत्येक संकटाला कशी धीराने तोंड देते ते तुम्हाला माहीत आहे का? चला या मुंगीताईसोबत एका गमतीशीर सफरीवर जाऊया। ओळखीचे शब्द जाणून वाचणाऱ्या आणि मदत घेऊन नवे शब्द वाचू शकणाऱ्या मुलांसाठी ही गोष्ट आहे। जरूर पाहूया। गोष्टीचं नाव मुंगी आणि मुगाचा दाणा। एक मुंगीताई खाणं शोधत होती। मुंगीताईला एक मोड आलेला मुगाचा दाणा स्वयंपाकघरात मिळाला। पहा तो मुगाचा दाणा आणि ती मुंगीताई। मुंगीताई तो दाणा उचलू लागली। दाणा तसा जड होता, पण मुंगीताई दाणा खेचत खेचत तिच्या घराकडे नेऊ लागली। तिचं घर तिथून फार दूर होतं। खेचतेच आहे खेचतेच आहे। वाटेत नळातलं पाणी वाहत होतं। अरे बापरे, मुंगीताईला वाटलं की ही तर नदीच वाहते आहे। मुंगीताईने ती नदी कशी बशी न बुडता ओलांडली। हुश, मुंगीताई दाणा घेऊन पुढे चालू लागली तर तिला रस्त्यावर एक बादली दिसली। मुंगीताई दाणा घेऊन बादलीवर चढू लागली, पण सटकन घसरून खाली पडली। मुंगीताई परत बादलीवर चढू लागली, पण परत घसरून खाली पडली। तेवढ्यात दुसरी मुंगी तिला भेटली। दोघींनी थोडा वेळ गप्पा मारल्या। त्या दोघी मुंग्यांनी तो दाणा खेचत बादलीला एक फेरी मारली आणि पुढचा रस्ता धरला। मुंगीताईचं घर अजून फारच दूर होतं। मुंगीताईच्या रस्त्यावर घर मालकीनबाई जोर जोरात केर काढत होत्या। त्या कुंचाच्या एकाच फटक्याने आपली मुंगीताई कुठेतरी लांबच जाऊन पडली आणि मुगाचा दाणा दुसरीकडे जाऊन पडला। मुंगीताईने न दमता तो दाणा शोधून काढला आणि तो घेऊन जाऊ लागली। तिचं घर अजूनही दूर होतं ना। मुंगीताई एका झोपलेल्या कुत्र्याजवळून गेली। तशी कुत्र्याला जबरदस्त शिंक आली। त्या जोरदार शिंकेच्या झटक्याने तिचा मुगाचा दाणा कुत्र्याच्या तोंडापाशी पडला। मग मुंगीताई जरा जपूनच कुत्र्याजवळ गेली। कुत्र्याने एक डोळा उघडून या मुंगीकडे पाहिलं। मुंगीताईने मुगाचा दाणा अगदी हळूच उचलला आणि ती परत तिच्या घराकडे जाऊ लागली। तिचं घर अजूनही दूर होतं। जवळच एक कोंबडीचं पिल्लू दाणे टिपत होतं। अचानक पिल्लाला तो मुगाचा दाणा दिसला। त्याने तो दाणा टिपलाच असता
पण त्याचा नेम चुकला. कोंबडीच्या पिलाने परत दाण्यावर चोच मारली. मुंगीताईला वाटलं की आता गेलाच आपला दाणा. तेवढ्यात पपईच्या झाडाखाली असलेली कोंबडी कलकलाट करत पिलाला बोलवू लागली. मुगाचा दाणा तसाच टाकून पिल्लू त्याच्या आईकडे पळालं. मुंगीताई तिचा तो मुगाचा दाणा घेऊन परत तिच्या त्या दूर असलेल्या घराकडे जाऊ लागली. अरेच्चा, हे काय, तिचं घर आता अगदी समोरच होतं. मोडाची धान्य. या गोष्टीत मुंगीला मोड आलेला मुगाचा दाणा सापडतो. मोडाची धान्य खूप पौष्टिक असतात. चवळी, मटकी, हरभरा, राजमा, मसूर अशा धान्यांना मोड आणता येतात. ओळखा पाहू. तुम्ही एक खेळ खेळू शकता. कोणातरी मोठ्या माणसाला एका भांड्यामध्ये राजमा, सोयाबीन, हिरवे मूग, काळे उडीद आणि हरभरे द्यायला सांगा. धान्य आणि त्याचं नाव तुम्हाला बरोबर ओळखता येतं आहे का ते बघा. हे सगळे दाणे एका भांड्यात एकत्र करा. एकीच्या डोळ्यावर पट्टी बांधा आणि भांड्यात हात घालून स्पर्शाने ते दाणे तिला ओळखायला सांगा. दुसऱ्या पद्धतीनंही हा खेळ खेळता येईल. तुमच्यापैकी प्रत्येक जण डोळे मिटून भांड्यामध्ये हात घालेल आणि डोळे मिटून प्रत्येक धान्य वेगळं करून दाखवेल. अशी आहे आजची गोष्ट, मुंगी आणि मुगाचा दाणा. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडली असेल. तुमच्या मित्रांना ही गोष्ट जरूर पाहायला सांगा. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.